मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर। चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर। संपर्क 97-65-066-495। काल शरद पवार यांनी सांगितलं की जे सहकारी गेले ते ईडीच्या धाकाने गेलेत। माझ्यावर सुद्धा ईडीचा दबाव होता, मात्र मी स्पष्ट सांगितलं होतं की येणार नाही। त्यानंतर माझ्याकडे धाड पडली। परमवीर सिंगच्या माध्यमातून माझ्यावर आरोप करण्यात आले असल्याचं यावेळी माजी मंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलंय। त्यानंतर दिलीप वळसे पाटलांबद्दल ते म्हणाले की दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांच्याबाबत वक्तव्य करत असतील तर ते योग्य नाही। अनेक वर्ष त्यांनी पवारांसोबत काम केलं असे वक्तव्य ते करत राहतील तर जनता त्यांना धडा शिकवेल। त्याचबरोबर कांद्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की ज्या पद्धतीनं कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे निर्यात आणि आयात धोरणात केलेत त्याच पद्धतीनं आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांबाबत होत आहे। हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे, त्यामुळे सरकारने कांदा निर्यात धोरण बदलविले पाहिजे असे यावेळी माजी मंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलंय।